नमस्कार, टीबीएन सेवनच्या आजच्या बुलेटिनमध्ये मी मोहसिन अहमद खान आपलं स्वागत करतो. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. परभणी शहरातील साकला प्लॉट परिसरात होणारी अवैध सिंधी विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी आज गुरुवारी परभणीच्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील आरोपीवर MPD अंतर्गत कारवाई करा अशी मागणी सुद्धा निवेदनात करण्यात आली आहे. साकला प्लॉट परिसरात मोठ्या प्रमाणात शिंदे नावाचा इसम बेकायदेशीररित्या सिंधी तयार करून तो विकत आहे. या परिसरात रुग्णालय असून शाळा आहे, तसेच बेघर निवारा आहे. या परिसरात अनेक लोकांची वस्ती आहेत. या दारोड्यामुळे या लोकांचा त्रास परिसरातील नागरिकांना सोसायला लागत आहे. संबंधित इसम हा गुन्हेगारी परिस्थितीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्या इसमास एक वर्षासाठी परभणी शहरातून हद्दपार करण्यात यावे अशी मागणी सुद्धा या परिसरातील नागरिकांनी केली आहे. निवेदनावर शेख सिराज, शेख हबीब, अरमान खान, रहमान खान, शेख राजू, शेख मतीन, शेख अलीम, शेख हुसेन, शेख बालाजी नरहरी गजेवाड, बाळासाहेब देवीदास राऊत, शेख सलीम, शेख अमीन, शेख समीर, भीमराव नाथाजी वाघमारे, शेख अहमद यांच्यासह अन्य जणांच्या सह्या आहेत. या प्रकरणी तात्काळ कारवाई करून संबंधित इसमावर तात्काळ MPD अंतर्गत कारवाई करण्यात यावी व या परिसरातील अवैध सिंधी विक्री थांबवावी अशी विनंती या निवेदनाद्वारे या परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या परिसरातील रुग्णालयासमोर सुद्धा लोक मोठ्या संख्येने सिंधी पाहताना चित्र आपणास पाहावे.